वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्यामुळे जुन्नर तालुक्यातील अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या भागातील नागरिकांचे जगणेही मुश्किल झाल्याने जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी पुकारलेल्या बेमुदत आमरण उपोषणस्थळी भेट देऊन या आंदोलनाला माजी खासदार शिवाजी आढराव यांनी जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे. जुन्नर व शिरूरसह आजूबाजूच्या तालुक्यात बिबट्यांचा मोठा वावर झाला आहे. यावर आपण मुख्यमंत्री शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं आढराव यांनी सांगितलं. जुन्नर वन विभागाच्या अंतर्गत गेल्या 4-5 वर्षापासून बिबट्यांचा जो धुमाकूळ आपण पाहतोय तो पाहता जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, विशेष करून जुन्नर आणि शिरूर या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा प्रादुर्भाव आहे. सर्व शेतकरी बांधवांचं जीवन एका अर्थानं भयभीत झालेलं आहे. काही ना काही दुर्घटना कधी मनुष्यहानी कधी पशुधन हानी या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. गेल्या महिन्याभरामध्ये या सगळ्या गोष्टींचा एक उच्चांक गाठला गेला. एका महिन्यामध्ये 5 मनुष्यवध झाले आणि आता म्हणून जुन्नर तालुक्यातली जनता एका दृष्टीने घाबरली आणि हादरली आणि या सगळ्यांचं नेतृत्व करण्यासाठी बिबट या विषयावर सातत्याने आघाडीवर असणार माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी पुढाकार घेतला आणि कालपासून या ठिकाणी उपोषणाला बसले. मी पाहतो इथं महिला भगिनी आहेत. मी काही युट्यूबवर पाहिले, काही महिला आली आणि रडून धाव पडून तिनं सांगितलं की माझा आमचे 25 लाख रुपये घ्या आणि आमचा मुलगा परत द्या. हे सगळं चित्र पाहता खूप भयावह चित्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. एकंदरीत मी सूत्राकडून माहिती घेतली असता भारतामध्ये सर्वाधिक जास्त बिबटे हे आपल्या जुन्नर परिक्षेत्रामध्ये आहे. अंदाजे 450-500. संपूर्ण भारतामध्ये बिबट्याची संख्या 6,500 ते 7,000 आहे आणि सर्वाधिक जास्त बिबट्याची संख्या असलेलं हे आपलं क्षेत्र आहे. सरकारकडनं मग कुठलंही सरकार असं म्हणजे महायुती किंवा महाविकास आघाडी त्या फरकातली जात नाही, पण सरकारचं सातत्यानं या विषयाकडं दुर्लक्ष आहे. हल्ली तर ही संख्या जास्त वाढायला लागली. जशी बिबट्यांची संख्या वाढायला लागली तशी मृतांची संख्या वाढायला लागली. एक स्टॅटिस्टिक जर सांगायचं झालं तर आपल्या जुन्नर परिक्षेत्रामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये जवळजवळ 22 मनुष्यवध झाले. 22 त्यातले फक्त गेल्या 6 महिन्यामध्ये आपल्याकडची संख्या जवळजवळ 5 आहे. 22 पैकी म्हणजे किती वेगानं मनुष्यहानी होते याची सरकारनं दखल घ्यायला पाहिजे. या सगळ्या मागण्या त्यांच्याकडे मांडून परवाच्या दिवशी सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर माझी बैठक आहे. या विषयावर 2 गोष्टी याच्यात प्रामुख्यानं बिबट निवारा केंद्र यासाठी आपण जी जागा अनेक वर्ष शरददादा असेल, मी असेल, अतुल व्यंकी असेल, सगळे त्यांच्या म्हणण्यानुसार जागा ताब्यात आल्यासारखी आहे, ताब्यात आलेली आहे. परंतु ते केंद्र स्थापित करण्यासाठी त्यांना अजून वर्ष दिवस जाईल. तो कालावधी मला वाटतं खूप जास्त आहे. जागा जर आलेली आहे मग तुम्हाला जागा सपाट करून त्या ठिकाणी फक्त पिंजरेच बसवायचे. सध्या त्यासाठी वेळ जायला नको आहे. शासनानं याच्यासाठी गांभीर्यानं बघितलं पाहिजे. त्याचा सुद्धा मी पाठपुरावा करणार. दुसरं, बिबट्यांची नसबंदी हा सगळ्यात मोठा महत्वाचा मुद्दा. माझ्या माहितीप्रमाणे त्यासाठी मागणी जरी केलेली असली तरी दुर्दैवाने ती मागणी अजून कुठल्याच केंद्रामध्ये कुठल्याच राज्यामध्ये मंजूर झालेली नाही.
स्टेट लेवल एक कमिटी असते, त्याचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात. त्यांना मी विनंती करणार आहे की आपण आपल्याकडनं हे प्रपोजल सँक्शन करून वर पाठवलं तर त्याला सेंट्रल झू अथॉरिटी पण आहे आणि वन खातं केंद्राचं त्यांच्याकडनं तुझी परवानगी लागेल. त्याला वेळ जाईलच खरं, पण ते कमीत कमी वेळात कसं या गोष्टी मंजूर करून आणायच्या यासाठी मी सुद्धा पुढाकार घेईन. माझ्याबरोबर आशाताई असतील, अतुल भंके असतील, शरद सर आणि सगळेजण मिळून हा प्रश्न लवकर सुटला तर परिषद आपलं जे म्हणणं आहे त्याच्यावर नक्कीच मान्य होईल असं वाटतं आहे. कारण जागा मोठी आहे, नसबोंदी जर झाली तर त्याला, कारण सुरुवातीला ती संख्या कमी होती भिजपेंची, गेल्या 10 वर्षांमध्ये त्याच्यामध्ये जवळजवळ 300 पटीने वाढ झालेली आहे. आता एवढी 3 पटीने वाढ झालेली आहे, तर 3 पटीने वाढ झालेली आहे तर ती नसबंदी करून ती संख्या कमी झाली पाहिजे, वाढ कमी झाली पाहिजे. तसंही आपल्या जुन्नर परिक्षेत्रामध्ये गेल्या 6-7 वर्षात जवळजवळ 225 बिबट्यांचा मृत्यू झालेला आहे. 110 बिबटे अपघातानं कोणाच्या गाडीला धक्का लागून किंवा विहिरीमध्ये पडून 110 बिबट्यांचा मृत्यू झाला आहे आणि 115 बिबटे हे साधारण वयोमानानं किंवा नैसर्गिक मृत्यू 225 कमी झाले, पण वाढही तेवढी झालेली 6 वर्षात. तर यासाठी